सोलापुरात पथदिव्याच्या खांबाला धक्का लागल्यानं विजेचा झटका बसून 8 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मागील 10 तासांपासून कुटुंबियांचं शासकीय रुग्णालयामध्ये आंदोलन सुरू आहे. प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली मृत मुलीच्या कुटुंबियांनी हे आंदोलन सुरू केलंय. मयत मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावे अशीही मागणी करण्यात आली आहे. आफताब शेख आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आफताब, काय नेमके अपडेट्स आहेत, काय म्हणणं आता मृत मुलीच्या कुटुंबियांचं? अश्विन, खरं तर 26 तास उलटून गेले या प्रकाराला. काल संध्याकाळी 7:15 या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. मृत्यू नेमका कोणामुळे झाला, महानगरपालिकेची याच्यामध्ये चूक आहे का महावितरणची चूक आहे, ही आधी कदाचित अजूनही जबाबदारी निश्चित झालेली नाहीये आणि त्यामुळेच कोणतीही कारवाई याच्यावरती झालेली नाहीये आणि त्यामुळे आता सगळे मृत परिवाराचे जे कुटुंबीय आहेत प्रहार संघटनेच्या नेतृत्वामध्ये शासकीय रुग्णालयातल्या शवविच्छेदन विभागासमोर आंदोलन करतायत आणि महानगरपालिकाच मेली आहे, त्यांच्या भावनाच मेल्या आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या नावानं प्रतिकात्मक रित्या श्रद्धांजली जी आहे ती या ठिकाणी वाहिली जाते. प्रहार संघटनेचे संपर्क जमेशेक आपल्यासोबत आहेत. काय नेमके कशासाठी श्रद्धांजली वाहत आहे? काल 7:15 सुमारास अहमद बिराजदार नावाची मुलगी नई जिंदगी परिसरात प्रभाकर नगर नावात त्यांनी स्पर्श केलं, त्याला करंट लागला आणि तो विद्युत काम सोलापूर महानगरपालिकेचं आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही ते EESL कंपनीला दिली होती आणि 6 महिन्यापासून तो पोल बंद होता. काल त्या ठिकाणी त्या पोलला स्पर्श केल्यानंतर त्या अहमद बिराजदार नावाच्या त्या 7 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला आणि मृत्यू झाला महानगरपालिकेला कळवण्यात आला. त्या ठिकाणी MHCBला कळवण्यात आलं. पूर्वी तर महानगरपालिकेचे लोक हात वर केले, तो पोल आमचा आणि MHCBच्या अंगावर ढकलून दिला. MHCBच्या अधिकाऱ्यांचा आमचा वाद झाला. MHCBच्या अधिकाऱ्यांना सांगितले तो पोल आमचा आणि महानगरपालिकेचा त्या ठिकाणी पोल असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं धाऱ्यावर धरला तर त्यानंतर त्यांनी मान्य केलं ते पोल आमचा आहे आणि त्यानंतर तिने नवीन एक कोड काढला. EESL एक कंपनी आहे, त्या कंपनीने 7 वर्ष ते ठेका दिलेलं आहे कंत्राटी पद्धतीने आणि ते लाईट बसवायचं. काय करणार आहे पुढे तुम्ही? आता आम्ही त्यांची वाट बघतोय. 26 तास झाला. आता जर समजा त्यांची भूमिका ही अशीच असेल तर ही डेड बॉडी लहान मुलीची 7 वाजे घेऊन आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त शीतल उगले यांच्या घरात घेऊन जाऊन ते त्या ठिकाणी ठेवणार आहे आणि ह्याला कुणी जबाबदार असतो तर महानगरपालिकेचे आयुक्त, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हे सर्वजण त्या ठिकाणी जबाबदार असणार आहेत. अश्विन, आपण बघतो की भावना अतिशय संतप्त आहेत. जर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याच्यावरती कारवाई जर केली नाही तर मृतदेह जे आहे ते महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरासमोर घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते नातेवाईक आणि प्रहार संघटनेच्या वतीने घेतली जाते. अश्विन, धन्यवाद आफताब या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.